एक चांगला कुक नेहमी त्याचं जेवण वेळोवेळ आय डोंट नो खरं शब्द आहे का, पण दरवेळेला चेक करतो किंवा इंटरवल्स ऑफ टाइमने चेक करत असतो. खरंच मला तो शब्द नाही सापडत आहे काय काय, थांब एक मिनिट मला आठवू दे. वारंवार चेक करत असतो. माझ्या हातांना फायनली चव यायला सुरू झालेली आहे. मी आईलाही एकदम स्मार्ट टेक्निक करताना बघितलेली की ती तिच्या भांड्यावरती असं हे पाणी टाकते. ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे, काय करतं मला काय सॉरी अजिबात प्रोफेशनलिझम नाही आहे असं आय गेस. हातात तंबाखू मळतं तसं मसाला ठेवायचा नसतो, पण ठीक आहे आय गेस एवढा बस होईल. थोडा अजून घेऊया. हां आय गेस एवढा तर नक्कीच बस झाला. ठीक आहे आय गेस एवढा बस झाला. ओके बघूया इन्स्टिंक्ट माझे चांगले आहेत का. आता आपण त्याच्यामध्ये बासमती राईस टाकतोय. आपण साधा राईस नाही वापरत आहे, आपण अमीरी दाखवतोय आपली आणि आम्ही खालून बासमती राईस आणलाय. बासमती राईस पाव किलो फक्त 25 रुपयाचा येतो. हे म्हणजे मला माहितीच नव्हतं, मला वाटायचं की बासमती राईस खूप महाग असतो, पण 25 रुपये इज फाईन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निषाद कदम आणि स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, झालंय असं की परत माझी आई तिच्या लेकराला सोडून गावी गेलेली आहे आणि आमची जी लेजंड डब्बेवाली आहे ती सुद्धा गणपतीसाठी गावी गेली आहे. आणि फक्त मला तिचाच डब्बा आवडतो, मला कुठचंच बाकीचं बाहेरचं जेवण आवडत नाही. म्हणजे असं भाजीपोळी वाले वगैरे, बाकी चायनीज वगैरे तर काय आवडतं पण ते थोडी रोज रोज खाणार. सो गेले 4-5 दिवस असं झाले की मी कामावरून येतो आणि मोस्टली काहीतरी घरीच बनवायला ट्राय करतो. सो काल मी एक खूप खूप जास्त अमेझिंग म्हणजे आईपेक्षा पण भारी असा फ्राईड राईस बनवलेला. पण आज आपण एक स्टेप वर जाणार आहोत डिफिकल्टीच्या आणि थोडा जास्त डिफिकल्ट अशी चिकन बिर्याणी आज आपण बनवणार आहोत. अँड येस, अजून एक मला सांगायचं होतं की आय डोंट नो तुम्ही एक्सपिरियन्स केलं की नाही, पण आता एक आई वडिलांना गावी जाऊन एक ऑलमोस्ट 7-8 आठवडा वगैरे एक आठवडा झाला असेल. आणि ना इनिशियली खूप भारी असतं, छान वाटतं, तू घरी काही करू शकतो, कधी पण झोपू शकतो, कोण काय चावचाव नाही, बडबड नाही, आरडाओरडा नाही, कोणाचा आईचा ओरडा नाही, फोन ठेव वगैरे असं काही नाही. पण ना थोड्या दिवसानंतर एक 7-8 दिवसानंतर थोडं ते ना बोर व्हायला लागतं, असं घर एकटं बरोबर नाही वाटत, थोडासा सॅड मूड होऊन जातो. सो मी आता सध्या त्या स्टेटमध्ये आहे आणि हे जे व्हिडिओ बनवणं आणि हे सगळे थोडं मला कुक करणार आहे, हे थोडं अपलिफ्ट करतं, सो म्हणून मी आज रेकॉर्ड करतोय. सो येस, तेवढीच ही एवढी बडबड बस झाली आणि आता आपण चिकन बिर्याणी बनवायला घेऊया. बघूया कशी होते, कितीही खराब झाली, कितीही तोंडाला लावावीशी नाही वाटली तरी आपल्याला हेच खायचं आहे, कारण की आपल्याकडे काय बॅकअप नाही आहे. सो बघा, होपफुली चांगली होऊ द्या. तो तुम्ही इथे साहित्य बघू शकता. एक हे सगळं तयार करण्याच्या आधी आईला फोन लावला गेलेला आणि अर्धा तासाचा चांगला टीम मीटिंग झालेली आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं की असं पहिलं भात आपल्याला थंड पाण्यात ठेवून द्यायचं आहे नीट धुवून, मग कांदा टोमॅटो कापायचं, ही आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे. भाई ती लसूण सोलण्यामध्ये इतके कष्ट गेलेले आहेत की बापरे विचारू नका. आणि खडा मसाल्यामध्ये मला एवढंच फिगर आउट झालं की हे दोन काय आहे म्हणून मी फक्त हे दोन वापरतोय. आता ती बाकी जावेत्री आहे की वेलची आहे की काय मला कळत नाही आहे म्हणून ते नाही घेतलं आहे. सो हे आपण दोन, हा आपला खडा मसाला आहे. ओके सो हे आपलं साहित्य आणि इथे चिकन आहे, पण आय गेस मॅरिनेटेड चिकन कोणाला बघायला आवडत नाही. सो ठीक आहे, सो आता आपण स्टार्ट करूया. ओके गाईस, सो तुम्ही इथे बघू शकता की मी भांडं गरम करत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे. आता हे भांडं छोटं होणार आहे, डेफिनेटली मोठं तर नाही होणार, पण हे छोटं होणार आहे की नाही मला माहीत नाही. सो दॅट्स द रिस्क दॅट आय एम विलिंग टू टेक. माझं शर्ट पण बोलतं टेक मोर रिस्क, सो मी ती घेणार आहे रिस्क थोडी. ओके हा नाही ते आपण माहित आहे, हे असं का होतं कारण की थोडं पाणी राहिलं म्हणून ते तेल तडतडतं. आणि एवढी काय, आणि दुसरं म्हणायचं झालं म्हणजे की एवढी काय आपण पाककलेत पारंगत नाही होत. सो आपण काय असं हायफंडूवाली लेअरवाली बिर्याणी वगैरे नाही बनवणार आहे, एकदम साधी सुधी आपली सिम्पल बिर्याणी बनवणार आहे. ओके सो आता मला आईने सांगितलेलं की तुम्हाला ते खडा मसाल्याची फोडणी द्यायची आहे, सो आपण ती आता फोडणी देऊया. ओके ही आपण दालचिनी आणि तमालपत्र टाकलं, आय गेस ते करपणार आहे. आपण हे बंद केलं, गॅस बंद केलं. ओके आय डोंट नो ब्रेक करायचे असतात की नाही, पण असू दे, नको ब्रेक करूया आपण, म्हणजे ते आय गेस दाताला खाताना नीट काढता येईल. ओके सो आपण आता गॅस परत लावूया जरा. काय झालं की आपण गॅस बंद करायचा, एकदम आपण सेफ फ्लेवर आहोत, आपण काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं, गॅस बंद करायचं. ओके हो येस, तमालपत्राचं आणि
आय गेस ती दालचिनी आहे. सो तिचा वास घमघमीत असं सुटलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये आई बोललेली की टाकायचं आपल्याला आलं लसूण मिरचीची पेस्ट. खूप कष्टाने ही पेस्ट बनवली आहे, खूप कष्टाने ही पेस्ट बनवली आहे. तर आपण ती पेस्ट टाकलेली याच्यामध्ये. गॅस मी कमी ठेवला आहे, असं एकदम भसका नाही केला आहे गॅसचा. आता याच्यामध्ये आपण टाकायचे आपले लेजेंडरी टोमॅटो आणि कांदा. तो थोडा परतून घ्यायचा असं आई बोललेली, तर आपण तो आता थोडा परतून घेऊया. तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं. सो ते पण आपण टाकून घेऊया फटाफट. मीठ टाकूया. ओके गाईस, सो आपल्या आता हे परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं. ओ येस, ओ येस. ओके, थोडा आपला जे भांड्याची चरचर कमी झाली आहे आणि एकदम असं शांत मंदपणे कुक होण्याचा आवाज येतोय. आय गेस ही प्रोफेशनलिझमची साईन आहे. जास्त असा भसका नाही आहे, असा आवाज नाही आहे, शांत मध्ये सगळं कुकिंग चालू आहे एकदम. सो होपफुली असंच राहू दे आणि सगळं चांगलं लागू दे. पण आता काय करायचं माहिती आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये ऍक्च्युली मी विसरलो आहे, पण आय गेस ह्याच्यामध्ये आता भात टाकून गरम पाणी टाकायचं असं काहीतरी सीन करायचं आहे. हां, आणि शाही बिर्याणी मसाला टाकायचा. सो आपण 2 मिनिटात करूया ते. ओके, सो आपला आता थोड्या वेळ परतून झालेला आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये बासमती राईस टाकतोय. आपण साधा राईस नाही वापरत आहे, आपण अमिरी दाखवतोय आपली. आणि आम्ही खालून बासमती राईस आणलाय. बासमती राईस 1/2 किलो फक्त 25 रुपयाचा येतो. हे म्हणजे मला माहितीच नव्हतं. मला वाटायचं की बासमती राईस खूप महाग असतो, पण 25 रुपये इज फायनल, मोर देन फायनल. से रोज का नाही आणत आपण बासमती भात, मला ते कळत नाही. ओके, सो आपण आता आपल्या लेजेंडरी मॅरिनेशनमध्ये भात टाकलेला आहे. ओके, शाही बिर्याणी मसाला टाकायचा. आता आपण कुकिंगमध्ये एवढे पारंगत तर झालेलो आहोत की आपण इन्स्टिंक्ट्सवरती गेम करणार आहे सगळं. सो इन्स्टिंक्ट्स मला सांगतायत की एवढा मसाला आय गेस बस होईल. अजिबात प्रोफेशनलिझम नाही आहे असं आय गेस. हातात तंबाखू मळतात असं मसाला ठेवायचा नसतो, पण ठीक आहे, आय गेस एवढा बस होईल. थोडा अजून घेऊया. हां, आय गेस एवढा तर नक्कीच बस झाला. ठीक आहे, आय गेस एवढा बस झाला. ओके, बघूया इन्स्टिंक्ट माझे चांगले आहेत का. ओके, सो आता आपण याला हळूवारपणे मिक्स करूया, एकदम हळूवारपणे. काही घाई नाही, कुणाला कुठे जायचं नाही आहे. हो भाई, हे खराब झालेलं भांडण नाही, तर हे ते जे ते आपण आलेलं मिरची लसूणची पेस्ट केलेली त्याचं आपण मॅक्सिमम युटिलायझेशन केलं आहे. सो मी त्याच्यातच ते गरम पाणी टाकलं, जेणेकरून जी फ्लेवर आहे किंवा जे उरलेलं आहे त्या भांड्यामध्ये ते वेस्ट नाही जाणार. सो तुम्ही बघू शकता की किती मी प्रोफेशनलिझम गाढलेलं आहे. ओके, आय गेस एक एवढा बस झाला की नाही मला माहीत नाही. ती घालून करपली नाही पाहिजे फक्त बिर्याणी, पण इन्स्टिंक्ट वरती गेम चालू आहे. ओके, जरा आपण ह्याला मिक्स करून घेऊया, जेणेकरून तो. ओ माय गॉड, दिस दिस डझंट लुक राईट, पण ठीक आहे. होपफुली ते सगळं एकजीव झाल्यावरती चांगलं वाटेल. मला एक झाकण लावूया आणि बघूया कसं होतं. मी आईलाही एकदम स्मार्ट टेक्निक करताना बघितलेली की ती तिच्या भांड्यावरती असं हे पाणी टाकते. याचं सिग्निफिकन्स काय आहे, काय करतं मला काय सॉरी पण काय माहीत नाही, पण बघूया होपफुली काहीतरी चांगलंच असेल काय करते म्हणजे. सो आता आपण भेटूया उघडताना. ओके गाईस, सो आता रिव्हिलिंग मोमेंट आहे. आता आपण तो वरती जो दगड ठेवलाय तो काढूया. ओ ये, ओके, ओ माय गॉड, लुक्स द टेम्पटिंग. ओ भाई, तो एकदम पॉवरफुल असा दालचिनीचा स्मेल येतोय. चिकन, ओ हो, चिकन पण कुक्ड वाटतंय. लेजंड गाईज, लेजंड. म्हणजे आय गेस ओ ती खाली लागत चालली. आपण गॅस बंद करूया. ओके, ओ येस गाईज, तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट देऊ का. ठीक आहे, ओके, आपला हा सिनेमॅटिक शॉट झालेला आहे. एक चांगला कुक नेहमी त्याचं जेवण वेळोवेळ आय डोंट नो खरं शब्द आहे का, दरवेळेला चेक करतो किंवा इंटरवल्स ऑफ टाईमने चेक करत असतो. खरंच मला तो शब्द नाही सापडत आहे काय आहे काय. थांब एक मिनिट, मला आठवत आहे, वारंवार चेक करत असतो. सो येस,
स्मेल्स नाइस यार, स्मेल्स नाइस, नॉट गोना लाय. येस गाईज, सो आता आपण फायनली बिर्याणी रेडी आहे आणि आपण आता बिर्याणी खाऊया. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे जशी आई बनवते ना तसंच झालेलं आहे. मस्त, एकदम परफेक्ट. भात एकदम परफेक्टली कुकड आहे, चिकन पण 90% चांगलं कुकड आहे आणि तेल पण एकदम आहे. पहिलं तर असं मीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे, कसलीच अजून वरतून टाकायची काही गरज नाही आहे. सॉरी. येस, आणि आहे ना एकदम चांगला फ्लेवर आहे, सगळा चांगला फ्लेवर लागला आहे. तो गरम मसाल्याचा फ्लेवर वगैरे एकदम परफेक्ट झाला आहे आणि वाटलं नव्हतं यार खरं एवढी चांगली होईल बिर्याणी. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं की ठीक ठाक लागेल, पण दिस इज लाईक नाईस. म्हणजे नॉट फ्राईड राईस लेवल नाईस, फ्राईड राईस तर बाई खतरनाकच झालेला, पण बिर्याणी इज लाईक ओनली 5 पॉईंट्स लेस मी म्हणेल. 100 पैकी 5 पॉईंट्स. ओके, सो म्हणजे जर फ्राईड राईस 95 आहे तर हे 90 वरती आहे. सो या गुड गुड, आय गेस माझ्या हातांना फायनली चव यायला सुरू झालेली आहे आणि चांगलं आहे, चांगलं आहे. आय गेस मी आता सीझन होतो आहे, सीझन प्लेअर म्हणतोय मी जरा. सो येस, या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मजा करा. सो येस, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा, स्वस्थ रहा. अशा प्रकारे आम्ही सारे खाऊयाचा डायलॉग आपण ढापलेला आहे. प्लीज आम्ही सारे खाऊया, कॉपीराईट मारू नका, खूपच आधी गरिबी या चॅनलमध्ये. सो येस, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, बाय बाय.